starting our standard 7th chapter. The chapter name is food safety, and which is present in general science book. Okay. So my name is Prachi Rode. In this chapter, we are studying about food safety, methods of food safety, how we can take care of our food, okay, and what we consume, what is the general process that we consume the food, okay. आपण या चॅप्टरमध्ये सगळं बघणार आहोत, हे सगळं कवर करणार आहोत की आपण फूडची अन्नाची सुरक्षा कशी घेतली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, अन्न कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, किंवा मग वेस्टेज कापर नाही जाऊ दिलं पाहिजे, ते सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि वेगवेगळ्या मेथड आपण कसे फूडला सेफ ठेवलं पाहिजे. ओके, चला आपण चॅप्टरला सुरुवात करूया. ठीक आहे, त्यांनी आपल्याला दिलेला लेट्स रिकॉल. मग आता आपल्याला आधीच्या स्टँडर्डमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे फूड सेफ्टीबद्दल थोडंफार का व्हायला थोडंफार शिकवलेलं आहे. ठीक आहे, मग आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. मग बघा, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. त्यांनी आपल्याला हा चार्ट जो आहे बुकमध्ये चार्टमधला सेकंड न्यूट्रियंट सॉफ्टवेअरमधला हा पूर्ण रिकामा दिलेला आहे, तो फिल करायचा आहे. फंक्शन इन द बॉडी तो पण रिकामा दिलेला आहे, आपल्याला फिल करायचा आहे. ओके, आपण इथं फिल करून घेतला आहे, मग आपण बघूया काय काय फिल केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. करेक्ट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची. ठीक आहे, मग फर्स्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे फूड किंवा सोर्स न्यूट्रियंट्स. मग आपण बघूया की कुठून आलेलं आहे ते फूड किंवा मग सोर्स न्यूट्रियंट, आपल्याला त्यामधून काय काय न्यूट्रियंट्स भेटतात ते बघूया. ठीक आहे, मग फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे जवार, ज्वारी, वीट, गहू, मिलेट म्हणजे बाजरा, बाजरी आणि राईस. आपण हे रोजच्या जीवनामध्ये हे सगळे पदार्थ खातो, बरोबर. मग आता त्यांनी विचारलेले न्यूट्रियंट सॉफ्टवेअर, न्यूट्रियंट काय भेटतं त्याच्यातून, का बरं खातो आपण, असंच खातो का, तर नाही, काहीतरी भेटतं, एनर्जी भेटतं आपल्याला, बरोबर. आपण अन्न का खातो, टू गेन एनर्जी, काहीतरी एनर्जी भेटतं आपल्याला. जर अन्नच नाही खाल्लं तर आपण आजारी पडून जाऊ, बरोबर. अन्न का खातो, मग आता त्यांनी अन्नामध्ये विभागणी केलेली आहे. फर्स्ट त्यांनी दिलेलं ज्वारी, सॉरी जवार, वीट, मिलेट अँड राईस. आणि न्यूट्रियंट्स काय काय भेटतात त्याच्यापासून, आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. ठीक आहे, कार्बोहायड्रेट आपल्याला बॉडीसाठी जे यूजफुल असतात ते सगळे आपल्याला ह्या पदार्थांमधून भेटतं. कोणतं कोणतं, जवार, वीट, मिलेट आणि राईस. मग फंक्शन इन द बॉडी काय फंक्शन करतं ते, समजा आपल्याला कार्बोहायड्रेट भेटले ह्या पदार्थामधून, मग आपल्याला फंक्शन बॉडीमध्ये काय फंक्शन होतं, प्रोव्हाइड एनर्जी टू द बॉडी. काय भेटते आपल्याला, एनर्जी भेटते. ठीक आहे, आपल्या शरीरासाठी जी एनर्जी लागते बॉडीला, तर ती भेटते आपल्याला कशामधून, ज्वारी, जवार, वीट, मिलेट आणि राईसमधून. ठीक आहे, आता त्यांनी सेकंड दिलेले फूड, आपण जे अन्न खातो त्यांची त्यांनी विभागणी केलेली आहे. मग त्यांनी सेकंड दिलेले बीन्स अँड पल्सेस. बीन्स अँड पल्सेस म्हणजे, पल्सेस म्हणजे डाळी, बीन्स म्हणजे आपलेले हरभरे वटाणे वगैरे जे असतात ना, हे बघा त्यांनी पिक्चरमध्ये दिले. हे जे आहेत डाळी दिसत आहेत तिकडे बघा ह्या पोर्शनमध्ये, ह्या ज्या आहेत त्या पल्सेस आहेत. आणि बीन्समध्ये सोयाबीन असो किंवा वटाणा वगैरे असतो तो बीन्स असतो. ठीक आहे, आता बीन्समधून आपल्याला काय भेटतं, न्यूट्रियंट सॉफ्टवेअर, प्रोटीन भेटतं, नाही ते तुम्हाला प्रोटीन भेटतं. मग प्रोटीनचं फंक्शन काय, फंक्शन इन द बॉडी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, म्हणजे काय करतं, आपली वाढ जी आहे शरीराची वाढ करतं, डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीला डेव्हलप करतं, म्हणजे वाढीसाठी जे डेव्हलपमेंट लागतं ते आपल्याला बीन्स आणि पल्सेसमधून भेटतं. ठीक आहे, रिपेअरिंग वेअर्स, वेअर्स अँड टिअर्स ऑफ द बॉडी. वेअर्स अँड टिअर्स म्हणजे काय, आपल्याला समजा एखादं लागलं मला कुठं, खरचडलं, काही दिवसानंतर ती जखम भरून निघते, बरोबर. मग ती कशाने भरून निघते, आपल्याला आपण जे बीन्स आणि पल्सेस खातो त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन भेटतं. आणि प्रोटीन काय करतं, रिपेअर करतं वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीला जे काही दुखापत झालेली असते ती काय करतं, नीट करण्याचं काम कोण करतं, बीन्स आणि पल्सेस करतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर थर्ड टाईप दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलेलं, ऑइल अँड घी, बरोबर. आपण तेल रोज खातो, तूप पण खातो, बरोबर, ऑइल, घी एक्सेट्रा, बाकीचे त्याच्याच रेंजमधले आपण ते पण खातो. ठीक आहे, मग त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, फॅट्स भेटतात. मग तुम्ही म्हणाल फॅट्स भेटतं, मग ते कशाला खायचं, तर मग आपल्या शरीरासाठी फॅट पण उपयुक्त असतात, काही गुड फॅट असतात, काही बॅड फॅट असतात. ठीक आहे, मग आपलं आपण आपण बघतो की ऑइल आणि घी कमी खाल्लं पाहिजे,
म्हणजे घी खाऊ शकतो पण ऑइल कमी खाल्लं पाहिजे, म्हणजे तळलेले पदार्थ जे आहेत ते कमी खाल्ले पाहिजे. का बरं, त्याच्यामध्ये काय असतं, फॅट्स असतं. जास्त पण नाही खाल्लं पाहिजे आणि जास्त कमी पण नाही खाल्लं पाहिजे, मेंटेनमध्ये खाल्ले पाहिजे, ठीक आहे. मग ते काय करतं, फॅट्स प्रोव्हाइड्स एनर्जी, त्याचं पण काय काम आहे, बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. मग आता त्यांनी फळ दिले, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मग आपल्याला फळं आणि पालेभाज्या आपण खातो बरोबर, मग त्या का बरं खातो, मग त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स भेटतात, ठीक आहे. व्हिटॅमिन आणि मिनरल पण आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात, माहिती आहे तुम्हाला, खूप उपयुक्त असतं. आणि त्याच्यापासून आपल्या बॉडी फंक्शनवर काय काय उपयोग होतो ते पण बघूया, ठीक आहे. आपण गिव्ज इम्युनिटी अँड रेझिस्टन्स, हेल्प्स इन ऑल लाईफ प्रोसेसेस. आपल्या लाईफ प्रोसेसेस ज्या चालू असतात, म्हणजे डायजेशन आहे बघा, डायजेशन पण एक प्रोसेस आहे बरोबर. मग ह्या ज्या प्रोसेस चालतात तर काय गिव्ज इम्युनिटी आपल्याला बघता बघू आपण बघा. इम्युनिटीवर आपला डिसीज कंट्रोल करण्याची क्षमता असते इम्युनिटी म्हणजे, ठीक आहे. ज्याची इम्युनिटी कमी त्याला रोग जास्त होतात किंवा मग जास्त लवकर डिसीज होतो बरोबर. आपल्याला इम्युनिटी कशातून भेटते, फ्रूट्समधून भेटते आणि व्हेजिटेबल्समधून भेटते. मग आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स पण खायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स असतात, ठीक आहे. हेल्प्स इन ऑल लाईफ प्रोसेस, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात ज्या आपल्या बॉडी प्रोसेस ज्या चालू असतात, ठीक आहे. मग ते जे त्याच्या प्रोसेस कंट्रोल करायचं काय काम व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स करतात. आणि इम्युनिटी पण वाढवायचं काम कोण करतं, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. मग आपल्याला हे जे सगळे पदार्थ दिलेले आहेत त्यांनी, ते सगळे उपयुक्त आहे आपल्या लाईफ प्रोसेससाठी आणि ते आपण खाल्ले पाहिजे, ठीक आहे. मग तुम्हाला कळालं कशामध्ये काय असतं, आपण पुढं जाऊया, ओके. ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर अँड वॉटर. बघा त्यांनी काय काय दिलेले आहे, कार्बोहायड्रेट्स आहे आपण बघितलं, कार्बोहायड्रेट कशामध्ये असतात, व्हीट, राईस, त्यांच्यामध्ये. फॅट्स आहे ऑइल आणि घीमध्ये असतं. प्रोटीन्स आहेत कशामध्ये असतात, बीन्स आणि पल्सेसमध्ये. व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. फायबर्स असतात काहीमध्ये आणि वॉटर, पाणी तर लागतंच आपल्याला रोज बरोबर. आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी, म्हणजे शरीराची पूर्ण वाढवण्यासाठी किंवा शरीराची वाढ प्रॉपर पद्धतीने होण्यासाठी आपल्याला हे जे सगळे कॉन्स्टिट्युएंट आहे, ऑल कॉन्स्टिट्युएंट इथे दिलेले आहेत त्यांनी, ते सगळे आवश्यक असतात आपल्याला बॉडी ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी, ठीक आहे. मग वी गेट दिस न्यूट्रियंट्स फ्रॉम फूड मटेरियल, मग आपल्याला हे सगळं कशातून भेटतं, आपण काय खातो रोज, फूड खातो, अन्न खातो, त्याच्यातून आपल्याला हे सगळं भेटतं बरोबर. लाईक काय काय अन्न खातो, व्हीट खातो, गहू खातो, ज्वारी खातो, पल्सेस, डाळी खातो, राईस म्हणजे तांदूळ खातो, व्हेजिटेबल्स म्हणजे वेगवेगळे पालेभाज्या खातो बरोबर, अँड फ्रूट्स पण खातो बरोबर आपण, एक्सेट्रा. मग बाकीचं पण खाल्लं पाहिजे, ठीक आहे. मग हे सगळे न्यूट्रिएंट आपल्याला कशापासून भेटतात, फूड मटेरियलमधून, म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यामधून भेटतं बरोबर. However, what will happen if this food material are get infested by insect or spoiled in any way? जर समजा हे जे अन्न आहे आपण जे खातो रोज ते इन्फेस्ट झालं किंवा म्हणजे खराब झालं किंवा स्पॉइल झालं, खराब झालं, तर काय होईल बरं मला सांगा. समजा हे जे अन्न आहे तर पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय, ते जर खराब झालं तर काय होईल, खराब झालेलं अन्न आपण खातो का, नाही आपण ते खाणार नाही. आणि जर समजा खायचा जर प्रयत्न केला, त्याच्यातून आपल्याला इन्सेक्टनी किंवा इन्सेक्ट्सनी काय केलेलं असतं, त्याच्यामधलं जे मेन मेन पोर्शन असतो तो खाऊन घेतलेला असतो. आता समजा बघा आपल्या घरात जे बादाड होतात बघा, तर मग काय करतं, गहूचं टर्फलवरचं तसंच ठेवून देतं, मधलं जे सगळं मटेरियल ते काय करून टाकतं, खाऊन टाकतं. म्हणजे काय, जो मेन पोर्शन असतो ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स असतात तो पोषण तो खाऊन घेतो. मग वरचं जे कवर असतं त्याच्यामध्ये काय असतं का, नाही. मग ते खाऊन काय उपयोग आहे का, किंवा खाल्लं आपण तरी तर काय उपयोग आहे का, न्यूट्रिएंट भेटतील का आपल्याला, नाही. कार्बोहायड्रेट्स भेटतील का, नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, ते जे पॉईल खराब होणारं अन्न आहे किंवा अन्न जर खराब होत असेल तर ते थांबवावं लागतं. कारण की का बरं, जर आपण खराब झालेलं अन्न खाल्लं तर आपण काय करून जाऊ, आजारी पडू, किंवा मग आपल्याला जे काही न्यूट्रियंट्स असतात फूडमध्ये ते भेटतील का, नाही, ठीक आहे. आपण पुढचं पॉईंट बघूया, बघा फूड स्पॉइलेज, खराब अन्न कशाने होतं ते बघूया. ऑब्झर्व अँड डिस्कस, म्हणजे हे बघा, हे जे
चित्र तुम्हाला दिसतात ते ऑब्झर्व करायचे, बघायचे आणि डिस्कस करायचे काय काय होत आहे नेमकं. ठीक आहे, मग आपण पहिलं चित्र बघूया. ए वालं काय, इथं व्हीट पडलेलं आहे, व्हीट ग्रेन्स पडलेले आहेत आणि तिथं काय आहे, रॅट आलेला आहे आणि तो काय करतो, ते खातोय. मग आता समजा रॅटने ते खाल्लं तर काय होईल, तर समजा गव्हाची पावडर पडेल, बरोबर. गव्हाची जी पावडर पडेल ती पण, आणि हे बाकीचे जे बाकीचं पण गहू आहे ते रॅटचं माऊथ त्याला लागल्यामुळे ते काय होईल, होऊन जाईल, खराब होईल, बरोबर. मग आपण काय केलं जाय पाहिजे, प्रॉपर पद्धतीने व्हीटला एखाद्या कोठीमध्ये ठेवलं पाहिजे, बरोबर, की जिथं उंदीर जाऊ शकत नाही. ठीक आहे, मग आता बी बी चित्र बघू, आपण बी पिक्चर बघूया. लेट सी, इथे काय केलेलं आहे, इथे तुम्हाला माशा दिसत आहेत, बघा या छोट्या छोट्या माशा दिसत आहेत, बरोबर. हे स्ट्रीट फूड आहे. मग तिथं काय होतं, तिथं पण अन्नाची नासाडी होते, म्हणजे काय त्या माशा कुठून पण उडून आलेल्या असतील आणि त्या काय बसतील, त्या अन्नावर बसतील, ते अन्न आपण खाणार, परत आपण आजारी पडणार, म्हणजे काय इथं फूडची सेफ्टी घेतलेली आहे का त्यांनी, नाही. ठीक आहे, सी आपण बाजारात जातो, बघा काही काही ठिकाणी बाजारामध्ये खूप घाण पसरलेली असते, बघा ह्या आजीबाईंच्या शेजारी खूप घाण पसरलेली आहे, पालापाचोळा वगैरे दिसतं. मग इथून अन्न घेणं चांगली गोष्ट आहे का, नाही. कुठून अन्न घ्यायचं, जिथं सेफली ठेवलेलं असतं सगळं अन्नपदार्थ, सेफली ठेवलेलं असतं तिथून घ्यायचं. ठीक आहे, मग आता इथं डी बघूया. इन बी पिक्चर देर आर बॅग्स अँड देर इज द फ्लोअर विच इज इन्फेक्टेड बाय अँड्स अँड अदर इन्सेक्ट. ओके, इथं त्यांनी आपल्याला फ्लॉवर म्हणजे फ्लोअर दिलेले, म्हणजे पीठ दिसते आपल्याला, पण ते त्याला मुंग्या वगैरे लागलेले आहेत, त्याच्या शेजारीच त्यांच्या बॅग्स पडलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता हे पण चांगलं आहे का, नाही. बीटा पण चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, डब्यामध्ये झाकून वगैरे. ठीक आहे, ओके, मग आता आपण बघूया काय काय करू शकतो, आपण हे अवॉइड करण्यासाठी काय काय करू शकतो बघूया. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज, म्हणजे कशामुळं नेमकं फूडचं स्पॉइलेज होतं, अन्न कशामुळं खराब होतं, तर मग आपण बघूया कशामुळे खराब होते. इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे, बघा इथं कॅरेट खराब झालेला आहे, हा ऑरेंज आहे, हे डाळिंब आहे आणि हे चीज आहे, ते पण खराब झालेले आहेत, बघा सगळ्याला काय लागलेली, ही बुरशी लागलेली, फंगस आलेला आहे त्याच्यावर. ठीक आहे, समटाईम फ्रूट्स अँड देअर स्किन टर्न्स ब्लॅक, काय होते, ब्लॅक होते, दिसते तुम्हाला ब्लॅक स्किन. ठीक आहे, कधी कधी काय होतं, फ्रूटवर काय असते, ब्लॅक स्किन असते, बरोबर. बाहेर पण जेव्हा आपण फूड घ्यायला जातो तेव्हा ब्लॅक स्किन झालेलं घेतो का, फ्रूट आपण नाही घेत. ठीक आहे, आता सम फूड स्टफ्स गिव आउट अ फाऊल ऑर बॅड ओडर, म्हणजे खराब होऊन जातं ते किंवा त्याच्यातून घाण वास येतो. ठीक आहे, काही अन्न पदार्थांमधून. सच अ फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट, असं अन्न पदार्थ आपल्याला खाण्यासाठी योग्य आहे का, नाही. खाऊ शकतो का आपण ते, नाही. हे बघा, हे पिक्चरमधलं अन्न पदार्थ आपण खाऊ शकतो का, नाही. योग्य आहे का ते खाण्यासाठी, तर नाही. मग बघा, समटाईम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग, म्हणजे काही वेळेस काय होतं, जे नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आहे आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग, म्हणजे काय होतं की निसर्गत जे अन्न मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे, मग कोणतं आहे फूड मटेरियल निसर्गत कोणतं भेटतं आपल्याला, हे जे आहे फ्रूट्स भेटतात, बरोबर, व्हेजिटेबल्स भेटतात. फ्रूट काय होतो, आपण डायरेक्ट खाऊ शकतो, नॅचरली ऑकरिंग येते, नॅचरली पिकतात ते, बरोबर. आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग, ते खराब होतं. बघा आता हे जे तुम्हाला दिसते डाळिंब, ते नॅचरली ऑकरिंग आहे, कॅरेट नॅचरली ऑकरिंग आहे, पण ते काय होतं, प्रॉपर हँडल नाही केलं ना, तर मग ते काय होऊन जातं, खराब होऊन जातं. ठीक आहे, ॲज वेन दे आर ओव्हर कुकड, किंवा मग आपण अन्न पदार्थ शिजवतो ते काय होतं, जर समजाकडून आपल्याकडून जास्त शिजवून गेलं किंवा इनप्रॉपर स्टोअर जास्त शिजवून गेलं, किंवा मग आपण नीट ठेवलं नाही, झाकून वगैरे ठेवलं नाही अन्न, तर ते काय होऊन जातं, खराब होऊन जातं. से इन अ डॅम प्लेस, समजा एखाद्या घाण ठिकाणी ठेवलं तर ते खराबच होणार आहे अन्न, बरोबर. मग आपण काय करतो, रॉंग हँडलिंग, नीट व्यवस्थित ठेवत नाही किंवा ओव्हर कुक करतो, जास्त शिजवतो अन्न किंवा इनप्रॉपर स्टोअर, नीट अन्न झाकून वगैरे ठेवत नाही. ठीक आहे, मग तेव्हा ते अन्न काय होतं, खराब होऊ शकतं, शक्यता असते त्यांची. इन सच केसेस, मग या केसेसमध्ये काय होतं, क्वालिटी ऑफ फूड मटेरियल इज डिटोरिएटेड, म्हणजे त्याचा क्वालिटी ऑफ फूड
अन्नाची जी अन्नाचा जो दर्जा असतो, क्वालिटी असते, ती खराब होऊन जाते जर असं अन्न आपण हँडल केलं तर. काय होतं, दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्यूरिंग ट्रान्सपोर्टेशन, किंवा मग ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस मी ट्रान्सपोर्ट केलं नाही, किंवा मग एखादं कॅरेट खाली पडलं, समजा टोमॅटोचं कॅरेट आणतंय कोणी शेतामधून, ते खाली पडून गेलं, मग ट्रान्सपोर्ट करत होता बरोबर तो शेतामधून गावापर्यंत आणत होता, तो खाली पडला, मग काय झालं, तो खराब झाला बरोबर, चेंबून जातील ते सगळे, सडून जातील. ठीक आहे, कॅन यू गिव मोर सच एक्झाम्पल ऑफ फूड स्पॉलेशन, मी असे एक्झाम्पल देऊ शकता का? तो हो, रोजच्या जीवनातले आपण बरेचसे एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे काय, जर समजा इथलेच एक्झाम्पल होऊ आपण, जर फ्रूट्स मी नीट नाही ठेवले फ्रीजमध्ये, किंवा मग वरती जरी ठेवले पण झाकून नाही ठेवले, तर काय होतील ते फ्रूट्स, काय होतील, खराब होऊन जातील बरोबर. चीज पण मी फ्रीजमध्ये नाही ठेवलं, असंच वरती ठेवलं, तर ते पण काय होऊन जाईल, खराब होऊन जाईल. ठीक आहे, मग आपण काय केलं पाहिजे, फूडची स्पॉइलेज होण्यापासून जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी ते आपण केली पाहिजे. ठीक आहे, फूड नीट ठेवलं पाहिजे. आता पुढचा पॉईंट बघूया काय लिहिलं आहे त्यांनी. आता बघा, द फूड स्टफ वी कन्झ्युम, म्हणजे अन्न पदार्थ जे आपण कन्झ्युम करतो, खातो, वेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोर्स, म्हणजे काय, जे ॲनिमलपासून भेटलेले असतील किंवा प्लांट सोर्सपासून, आपल्याला माहिती आहे आपल्याला दोन यांच्यापासून आपल्याला अन्न पदार्थ भेटते. ॲनिमल, ॲनिमलपासून काय भेटतं आपल्याला, मिल्क वगैरे भेटतं बरोबर, मग मिल्कचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ठीक आहे, मग आता प्लांट सोर्सपासून आपल्याला व्हेजिटेबल्स जे असतात, फ्रूट्स जे असतात ते भेटतं. ॲनिमलपासून अजून सांगायचं झालं तर एग्स भेटतं बरोबर आपल्याला. त्याच्यानंतर मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी, काय त्याची क्वालिटी काय पाहिजे, बेस्ट क्वालिटी पाहिजे. किंवा मग असतेच ती, जेव्हा ॲनिमल किंवा प्लांट करून आपल्याला फूड भेटतं तेव्हा ते बेस्ट क्वालिटीचं असतं. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. जर समजा ते बेस्ट क्वालिटी नसेल, किंवा मग एखादी अंड खराब झालेलं असेल आणि ते आपण खाल्लं, किंवा मग एखादं फ्रूट खराब झालेलं असेल आणि ते आपण जर खाल्लं, तर आपण काय होऊ शकतो, मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस, म्हणजे आपल्याला रोग होऊ शकतो किंवा मग आपण आजारी पडू शकतो. बघा इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतं आहे, तिला फिवर आला आहे वाटते, तर तिला कोल्ड झालेला आहे. ठीक आहे, मग आपण जर समजा असे अन्न पदार्थ खाल्ले जे खराब आहेत, जे खाण्यायोग्य नाही आहेत, ते खाल्ले तर काय होतं, आपण इलनेस होतो किंवा डिसीज होतो, आपल्याला रोग होतो किंवा मग आपण आजारी पडतो. ठीक आहे, फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड, मग आपण कधी ठरवायचं की अन्न पदार्थ खराब झालेलं आहे किंवा खराब, म्हणजे अन्न खराब झालेलं आहे. तर बघा, इफ देअर इज अ चेंजेस इन, आपल्याला चेंज दिसतो, म्हणजे अन्न पदार्थ जर खराब झालेला असेल तर आपल्याला चेंज दिसतो. मग कशामध्ये चेंज दिसतो, कलर आपण इथं बघितलं होतं आधीच्या स्लाईडमध्ये, बघा इथं ब्लॅक कलर दिसतोय, खरं तर कोणता कलर पाहिजे होता, याला रेड कलर पाहिजे होता, इथं पण बघा येलो कलर पाहिजे होता, पण तो कलर चेंज दिसतोय बरोबर आपल्याला. मग चेंज इन कलर, ओडर, आपल्याला वास पण येतो घाण, आता सडलेलं जे अन्न असतं किंवा मग सडलेले फ्रुट्स असतात त्याच्यातून घाण वास येतो आपल्याला बरोबर, आपण तेव्हा म्हणतो खराब झालेला आहे. टेक्स्चर, वरची जी स्किन असते ती पण खराब झालेली असते. क्वालिटी तर आपल्याला दिसत असते, आपल्याला खराब पिसपिचं असते तर ते खराब झालेलं असतं. टेस्ट, आपण खाल्ल्यानंतर पण काही अन्न पदार्थ आपल्याला कडू वगैरे लागलेला असतो तर आपण काय म्हणतो, हे स्पॉइल झालेलं आहे, खराब झालेलं आहे. अँड देअर इज अल्सो लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट्स कंटेंट, म्हणजे काय, हे जे सगळे खराब झालेले आहे, कलर, ओडर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट, त्यापासून काय होतं, ते जर तसं खराब झालेलं असेल तर लॉस ऑफ न्यूट्रियंट कंटेंट, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण असतं फ्रूटमधलं किंवा मग अन्नपदार्थामधलं, ते काय होऊन जातं, कमी होऊन जातं, त्याच्यामध्ये नसतंच ते न्यूट्रियंट. म्हणजे तसा अन्न पदार्थ खाऊन आपण काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो, रोग होऊ शकतो किंवा इलनेस होऊ शकतो, आपण खराब, म्हणजे आजारी पडू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी दिलेले बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस, म्हणजे काय, हे पिक्चर ऑब्झर्व करा आणि डिस्कस करा. खाली त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारले. ठीक आहे, आपण बघूया, ऑन अ डे आउट विथ युअर फ्रेंड्स, समजा एखाद्या दिवशी तुमच्या मित्रांसोबत तुम्ही बाहेर गेलात, किंवा ऑर फॅमिलीसाठी तुम्ही फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही बाहेर गेला, वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिश, आपण काय करतो, बाहेरचा अन्न पदार्थ माउथ वॉटरिंग, म्हणजे आपल्याला तोंडाला पाणी, असे पदार्थ आपण खातो. काय काय खातो बघा, पाणीपुरी खातो, शेवपुरी खातो, पावभाजी खातो, वडापाव खातो, किंवा पिझ्झा, बर्गर असं खातो बरोबर, आपण फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत एन्जॉय करायला बाहेर गेलो तर. मग काय होतं, त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, बट व्हाय हॅव यू एवर गिवन थ्रू टू हाऊ ऑर वेअर दे वेअर मेड, तुम्हाला माहिती आहे का,
की तू ते अन्न पदार्थ जे आहे पाणीपुरी शेवपुरी किंवा मग बाकीचे जे अन्न पदार्थ आहेत ते कसे हाऊ कसे बनवले जातात आणि वेळ कुठं बनवले जातं तुम्हाला माहिती आहे का? नाही. आपण काय करतो, फक्त पुढं आलेली डिश काय करतो, खाऊन घेतो. तुम्हाला माहिती आहे का कुठं कुठं बनवलं जातं? ठीक आहे, माझं ते बघायचं तुम्ही इथून पुढं गेलं का एन्जॉय करायला ते बघायचं पहिले. वेअर ते डिस्प्ले अँड सर्व हायजिनिकली म्हणजे काय, जे दाखवले जातात आपल्याला हातात, म्हणजे हातात जो अन्न पदार्थ येतो किंवा मग सर्व केला जातो ते हायजिनिकली असतं का, म्हणजे एकदम असं प्रॉपर क्लीन केलेलं असतं का डिश, किंवा मग तो जो माणूस आहे तो एकदम हायजिनिकली असतो का, म्हणजे काय असतो क्लीन असतो का तो, किंवा मग एकदम प्रॉपर असतं का ते, खाण्यायोग्य असतं का ते पण बघायचं इथून पुढं बाहेर गेल्यावर. ठीक आहे. वाय वॉज द सोर्स ऑफ वॉटर, व्हॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर म्हणजे काय, त्या अन्नपदार्थ बनवण्यासाठी जे पाणी लागतं ते त्यांनी कुठून आणलेलं असतं ते पण एकदा शोधायचं. यूज फॉर प्रिपेरिंग देम, कुठून आणलेलं असतं ते शोधायचं. आणि इथून पुढं बाहेर गेल्यानंतर हे सगळं शोधले काय, हे सगळे मुद्दे कुठून केलं जातं, काय केलं जातं, अन्नपदार्थांची सुरक्षा घेतली जाते का, हायजिनिक ठेवला जातो का, हे सगळं बघायचं. आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय खायचं, पाणीपुरी शेवपुरी तुम्हाला जे लागतं ते खायचं. ठीक आहे. असतं का ते चांगलं? नाही, हायजिनिक नसतो तिथं. पाणी कुठून यूज केलेलं असतं आपल्याला माहीत नसतं, कुठून पण आणतात ते पाणी. ठीक आहे. आपल्याला आता ऑब्झर्व करायला सांगितलेले त्यांनी. विच फ्रूट इन द पिक्चर, आता त्यांनी एक पिक्चर दिलेला आहे, हा पिक्चर दिसतोय तुम्हाला. टू बी गुड टू इट अँड वाय, म्हणजे ह्या दोघांपैकी किंवा ह्या पिक्चरमधलं तुम्हाला कोणतं फ्रूट आहे किंवा कोणतं तुम्हाला खाण्यायोग्य आहे आणि का, सांगा बरं कोणतं आहे. तर हे आपण खाऊ शकतो बरोबर, इन अ गुड कंडिशन, गुड कंडिशनमध्ये आहे ते. आणि हे खाण्यायोग्य आहे का? नाही. का बरं नाही आहे बघा इथं, त्याचे स्किन कसे झालेली, रिंकल झालेली, ब्लॅक ब्लॅक स्पॉट दिसत आहेत आपल्याला, हे जे ब्लॅक आहेत. मग हे काय झालेलं आपण काय म्हणू शकतो, हे स्पॉइल्ड फ्रूट आहे. मग हे खाण्यायोग्य आहे का? नाही. बघा, व्हेरियस काइंड ऑफ चेंजेस ऑकर इन अ फूड मटेरियल, काय होतं, चेंज ऑकर होते बरोबर. एकदम हेल्दी फूड आहे किंवा मग हेल्दी अन्न आहे ते असं दिसतं आणि हे जे आहे ते खराब झालेलं आहे. म्हणजे काय झालं, हा चेंज झाला बरोबर, याच्यातून याच्यात काय झाला, हा चेंज झाला इन अ फूड मटेरियल. फॉर एक्झाम्पल, मग आपण एक्झाम्पल बघूया. फ्रूट टर्न्स ब्लॅक ऑर चेंजेस टेस्ट, हे बघा इथं ब्लॅक स्पॉट दिसत आहे तुम्हाला, काय झालं, फ्रूटचं ब्लॅक स्पॉट झाला. तर मग काय होतं, चेंज टेस्ट. हे खाणे दिसतंच एवढं वर्स्ट आहे ते आपण खाऊ शकतो का? नाही. तर मग काय होतं, टेस्ट पण काय होऊन जाते, चेंज होऊन जाते. मीट बिकम सोअर, मग आता फ्रूट काय होते, ब्लॅक स्किन होते किंवा चेंज टेस्ट होते. ठीक आहे. मग आता त्यांनी सेकंडमध्ये दिलेलं मीट, मीट बिकम सोअर म्हणजे जे मांस असतं किंवा नॉनव्हेज जे खातात त्यांचं जे अन्न असतं ते जर खराब झालं तर ते काय असतं, सोअर असतं, खाण्यायोग्य नसतं, म्हणजे तोंडात टाकलं का ते आंबट लागतं. ठीक आहे. सोअर. और माता त्यांनी दिले पीनट बिकम रॅन्सिड, म्हणजे काय होऊन जातं, ते चेंबून जातं. किंवा आपण शेंगदाणे खाल्ले जर समजा तो खोट असला तर ते रॅन्सिड खराब झालेलं असतं. ठीक आहे. जास्त दिवस जर शेंगदाणे ठेवलं तर ते पण खराब होतात, माहिती तुम्हाला. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल, म्हणजे हे सगळे चेंजेस का बरं ऑकर होतात बरं, तर फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल म्हणजे अन्न पदार्थांमधले जे फॅक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांच्यातमध्ये काय होतं, चेंज होतो. ठीक आहे. मग ऑफन फूड ग्रेन्स, फूड ग्रेन्स म्हणजे आता फूड ग्रेन्स बघितले आपण, व्हीट आहे, राईस आहे, किंवा मग आपल्या डाळी आहेत, पल्सेस आहेत. ठीक आहे. ऑफन फूड ग्रेन्स एक्सेट्रा प्रोड्यूस इन अ फार्म, कुठं तयार होतं हे सगळं अन्न आपलं शेतामध्ये तयार होतं. आर डॅमेज होतं, ते खराब होतं ड्यू टू व्हेरियस रिझन, मग वेगवेगळे रिझन्स असतात का बरं खराब होतं. मग इनप्रॉपर हँडलिंग. ठीक आहे. समजा त्यांनी हँडल नीट नाही केलं, गव्हाला जर ओले हात लावले तर ते गहू का होऊन जातील, सडून जातील. त्याच्यानंतर इनप्रॉपर स्टोरेज, नीट स्टोअर नाही केलं, समजा अशा ठिकाणी ठेवलं जिथं किड्या मुंगी सहज येतील, मग ते पण अन्न पदार्थ काय होऊन खराब होईल. इनप्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, नीट ट्रान्सपोर्ट नाही केलं तर ते पण काय होईल, अन्न पदार्थ खराब होऊन जाईल. ठीक आहे. आपण बघूया. सम फूड स्टफ्स लाईक, काही अन्न पदार्थ जसे की मीठ अँड मिल्क, म्हणजे
नॉनव्हेज अँड मिल्क. हे बघा, इथे तुम्हाला पिक्चरमध्ये मिल्क दिसतंय, पण ते मिल्क काय झालेलं आहे, खराब झालेलं आहे. म्हणजे पाणी वेगळं, हे वॉटरी फ्लुइड आहे, आणि हे काय झालेलं आहे, त्यांचं मिल्कचं काय झालेलं आहे, गोळे गोळे झालेले आहेत. इज आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. म्हणजे काय, एक तर ॲसिडिक असतं किंवा अल्कलाईन असतं, ॲसिडिक किंवा बेसिक असतं. ॲसिडिक म्हणजे ॲसिडिक असतं किंवा बेसिक असतं, काय मीठ आणि मिल्क, ठीक आहे. दे मे बी गेट स्पॉइल्ड ड्यू टू, मग ते खराब कशामुळे होतं, बरं, केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनमुळे खराब होतं, बरोबर. म्हणजे अन्नपदार्थ खराब होत आहे, खराब होत आहे, पण का बरं खराब होत आहे, तर त्यांच्यामध्ये काय होते, केमिकल रिॲक्शन ऑन द कॉन्टॅक्ट विथ मेटल. आता बघा, इथं त्यांनी समजा आयनचं आहे असं समजू आपण, लोखंडी तवा आहे किंवा मग पॅन आहे असं समजू आपण, मग तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्या पॅनला काहीतरी लागलं असेल ॲसिडिक, म्हणजे लेमन ज्यूस वगैरे असेल किंवा सॉल्ट असेल, म्हणजे मीठ असेल, आणि ते दुधात पडल्यावर दूध खराब होतं. हे तुम्हाला माहिती आहे, केमिकल रिॲक्शन होते, तिथे केमिकल रिॲक्शन होते, आणि त्याच्यामुळं काय होतं, ते खराब होतं, ठीक आहे. समटाईम्स फूड स्टफ्स मे बी स्पॉइल्ड. अन्नपदार्थ खराब होऊ शकतात कशामुळं, ड्यू टू कॉन्टॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट. आता तुम्हाला हे माहिती आहे, समजा मी पोळ्याचा डबा किचन ऑटर ठेवून दिला, आणि उन्हाळ्याचे दिवस तिथं समजा इन्सेक्ट्स आले, इन्सेक्ट्समध्ये ॲन्ट्स आल्या, ठीक आहे. मग त्या काय करतील, पोळ्या ते जे सॉरी त्याच्या मुंग्या काय करतील, मुंग्या काय करतील, पोळी पोळीचा भाग काही खाऊन घेतील. म्हणजे काय होतं, थोड्या वेळाने जर आपण ते बघितली तर काय होईल, ती पोळी खाण्यायोग्य असेल का, नाही, त्यांनी त्याचं एकदम मुंग्या लागलेल्या असतील, खराब झालेली असेल ती पोळी, ठीक आहे. फ्रॉम सराउंडिंग एअर वॉटर ऑर सॉइल, किंवा मग काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमनी पण खराब होतं. म्हणजे जे बारीक बारीक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते पण काही वेळेस काय करतात, अन्नपदार्थ खराब करतात. किंवा मग सराउंडिंगची एअर, दमट वातावरण असेल तिथे अन्नपदार्थ लवकर खराब होतो. वॉटर, समजा एखाद्या अन्नपदार्थाला पाणी लाग, पोळ्याला पाणी लागलं तर ते खाण्यायोग्य राहील का, ते नाही. सॉइल, मातीत पडले एखादा अन्नपदार्थ तर ते पण काय होऊन जातं, खराब होऊन जातं. कॅन यू गिव सम अदर एक्झाम्पल ऑफ फॅक्टरी दॅट कॉज स्पॉइलेज ऑफ फूड. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही एक्झाम्पल माहिती आहेत का, माहिती आहेत का, कसं अन्नपदार्थ खराब होतं, तर ते तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. तुम्ही शोधून काढायचा आता दिवसभरामध्ये काय काय अन्नपदार्थ कसे कसे खराब होतात, आणि त्याची काय बनवायची, इथं लिस्ट बनवायची, ठीक आहे. मग आता त्यांनी दिलेले फूड वेस्टेज, अन्न जे आहे ते वेस्ट जातं, मग कुठं कुठं जातं, किंवा मग काय करू शकतो आपण, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का कुठं कुठं जातं, आपण बघूया त्यांनी काय काय विचारलं. हाऊ अँड वेअर फूड इज वेस्टेड, अन्नपदार्थ आहे कसं खराब होतं आणि कुठं वेस्ट जातं, कुठं वेस्ट जातं, आपण बघूया त्याचं रिझन काय. बघा, तुम्हाला इथे दिसत आहेत मुलं, चिल्ड्रन्स दिसत आहेत, त्यांना म्हणजे ते भूकेपासून काय होत आहे, त्यांना भूक लागलेली, पण त्यांना खायला अन्न नाही. मग आपण बघ काय करू शकतो बघूया. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे केलेली आहे. इट हॅज शोन ग्रेट प्रोसेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूड स्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रूट्स, वेजिटेबल्स, फिश, ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. तुम्हाला माहिती आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे इंडियामध्ये. मला माहिती आहे इंडियाचं पॉप्युलेशन सेकंड हायेस्ट, बरोबर, फर्स्ट चायना, सेकंड इंडिया. मग त्यांनी प्रगती दाखवली आहे की वेगवेगळे अन्नपदार्थ तो तयार करतो जास्त मोठ्या प्रमाणात. मग काय, सिरियल्स, डाळी असतात, फ्रूट्स, वेजिटेबल्स, फिश, मासे आहेत, ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, हे सगळं तयार करतो इंडिया. कशासाठी, आपली जी पॉप्युलेशन आहे त्यांना जे खाण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी, ठीक आहे. इव्हन सो, तरीसुद्धा मेनी पीपल इन अवर कंट्री अँड ऑल ओवर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. एवढं सगळं अन्नपदार्थ तयार करूनसुद्धा काही लोक आपल्या देशामध्ये किंवा मग सगळ्या जगभरामध्ये काय होतं, प्रॉब्लेम ऑफ हंगर, त्यांना खायला अन्न भेटत नाही. तुम्हाला माहिती आहे, आता बघा पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिसत आहे त्यांना भूक लागली, पण त्यांना अन्न आहे का खायला, तर नाही. मेनी डू नॉट गेट इवन वन मील अ डे, म्हणजे काय, काहींना ते एक वेळचं सुद्धा अन्न भेटत नाही, म्हणजे एवढी प्रॉब्लेम ऑफ हंगर जास्त आहे आपल्या कंट्रीमध्ये किंवा ऑल ओवर द वर्ल्डमध्ये, ठीक आहे. हेन्स इट इज अवर ड्युटी, मग काय आपली ड्युटी आहे किंवा आपलं हे कर्तव्य आहे, टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड, अन्नपदार्थ वायानं घालवण्याचं
ही आपली ड्युटी आहे. का बरं ड्युटी आहे? काहींना एका वेळेचं जेवण भेटत नाही, काहींना भूक लागलेली असते तरी सुद्धा अन्न भेटत नाही. म्हणून काय आपली ड्युटी आहे की काय वेस्टेज ऑफ फूड काय केलं पाहिजे, प्रिव्हेंट केलं पाहिजे, आपण थांबवलं पाहिजे. व्हेनेवर इट टेक्स प्लेस म्हणजे काय आपली ड्युटी आहे, जिथे जिथं आपण अन्न वाचवू शकतो तिथं अन्न वाचवायचं आणि अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे, आपल्याला त्यांनी दिलेले क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, फूडची जी क्वांटिटी आहे ती वेस्ट करणं म्हणजे काय, क्वांटिटी जास्त मोठ्या प्रमाणात क्वांटिटी असते फूडची. आपण बनवलं समजा एका, इथे तुम्हाला दिसते हॉल आहे, तिथे समजा लग्न होणार असेल किंवा काही प्रोग्राम असेल, ठीक आहे, मग तिथं अन्न पदार्थ जेवायला तर येतातच लोक, ठीक आहे, मग तिथं जर जास्त प्रमाणात अन्न बनवलं आणि जर लोक कमी आले तर काय होईल, बाकीचं उरलेलं अन्न काय होतं, वेस्ट जातं. ठीक आहे, मग आपण ते काय करायचं, क्वांटिटी आहे ती काय करायची, कमी करायची, जेवढी लागेल तेवढीच बनवायची. ठीक आहे, मग आपल्याला दिलेले त्याने रॉंग मेथड ऑफ फार्मिंग. समजा शेती नीट नाही केली, लाईक सोविंग ऑफ सीड, म्हणजे जे काय आपण बी पेरतो शेतामध्ये कशासाठी, बी पेरलं तरच धान्य येईल बरोबर. मग जर समजा बी नीट पेरल्या नाही केलं, इनएडिक्वेट थ्रेशिंग, मळणी नीट नाही झाली, इम्प्रॉपर स्टोरेज, किंवा मग पीक आलं नंतर ते स्टोअर करायचं असेल नीट स्टोअर नाही केलं, अँड रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन आर सम रिझन ऑफ क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे काय, जर शेतामध्ये बी नीट नाही लावलं तर चांगलं येईल का, काय जे असेल आपलं फार्म चांगलं येईल का, शेत चांगलं येईल का, नाही. मळणी नीट नाही केली किंवा नीट अन्न पदार्थ आले पण तिथे स्टोरेजच नाही केले, रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग ते मी नीट प्रॉपर नाही केले, म्हणजे चांगले चांगले वेगळ्या ठिकाणी ठेवले, जे खराब असतील ते वेगळ्या ठिकाणी ठेवले, सगळे एकत्र करून दिलं तर ते काय होईल, खराब होऊन जाईल. ठीक आहे, क्वांटिटी काय होईल ती खराब होऊन जाईल. ठीक आहे, बिसाइड मच फूड इज वेस्टेड, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त फूड वेस्ट केलं जातं ॲज अ रिझल्ट ऑफ कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू द गेस्ट ॲट ट्रॅडिशनल फीस्ट अँड बँक्वेट्स. म्हणजे बघा, वेगळ्या मेजवानी ज्या असतात किंवा मग एखादा कार्यक्रम असेल जिथं आपण जर गेलो, जिथं काय केलं जातं, सर्विंग ऑफ फूड केलं जातं, म्हणजे काय फूड आपल्याला वाढलं जातं. जर समजा ते नीट वाढलं नाही गेलं किंवा मग गेस्टला जास्त जास्त अन्न जर दिलं तर काय होतं, ते आपण तेवढं अन्न खाऊ शकत नाही आपण जर गेस्ट असलो तर. मग आपण काय करतो, ते वेस्ट करून टाकतो. तर मग काय केलं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच अन्न दिलं पाहिजे किंवा मग आपण पण तेवढंच घेतलं पाहिजे. ठीक आहे, हॅड इट नॉट बी वेस्टेड, वेस्ट केलं नाही पाहिजे. ऑल दिस फूड कुड हॅव मेड द नीड ऑफ मेनी अदर्स. जर आपण ते अन्न कचऱ्यामध्ये न टाकता किंवा मग आपणच जर कमी घेतलं तर तिकडं उरेल आणि ते दुसऱ्यांना देऊ शकतील बरोबर ते अन्न. तर आपण इथून पुढं अशा मेजवान्यांमध्ये किंवा प्रोग्राम्समध्ये किंवा वेडिंग्समध्ये गेल्यावर लक्षात ठेवायचं, जेवढं लागेल तेवढंच अन्न घ्यायचं, उरलेलं अन्न ते गरिबांना देऊ शकतात. ठीक आहे, बघा क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, क्वांटिटी सॉरी क्वालिटी, आपण इथं क्वांटिटी बघितली इथं क्वालिटी बघूया. अन्नाचा जो दर्जा असतो क्वालिटी असते, वेस्टेज ऑफ फूड ती अन्नाची जी दर्जा असतो क्वालिटी असते ती कमी नाही झाली पाहिजे. ठीक आहे, वेस्टेज ऑफ फूड मग ती कमी कशी होते बघा, युझिंग प्रॉपर मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड. म्हणजे काय, फूडला नीट प्रोटेक्ट करायचं, नीट झाकून ठेवायचं अन्न. एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, अन्न चांगलं जास्त वेळ चांगलं राहण्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकतात. तुम्हाला माहिती आहे पॅकेज जे फूड असतं त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं, कार्बन डायऑक्साईड भरलेला असतो काय जास्त वेळ टिकवण्यासाठी. किंवा मग ओव्हर कुक करतो, काही काही वेळेस काय होतं आपल्याकडून गॅस चालू राहून जातो, ओव्हर कुक होऊन जाते भाज्या किंवा मग काय जे असेल अन्न पदार्थ. किंवा वॉशिंग द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग डे, म्हणजे काही काही घरांमध्ये काय होतं की अन्न पदार्थ सॉरी व्हेजिटेबल्स कट केली जाते नंतर वॉश केली जाते. तर आपल्याला एक पिक्चर दिलेलं बघा, त्यांनी ह्या शेंगा पहिले काय केलेल्या तोडलेल्या आहेत नंतर पाणी टाकलेलं आहे, ही आहे का प्रॉपर पद्धत? नाही. जर असं केलं तर काय होईल, याच्यामधले जे न्यूट्रियंट्स आहेत ते सगळे काय निघून जातील, वॉटरमध्ये निघून जातील. मग आपण हा जो खाऊ, ही जी भाजी खाऊ, ते फक्त काय राहील, चोथा राहील, ते आपण आपल्याला न्यूट्रियंट्स जे असतील ते भेटतील का? नाही. त्याच्यानंतर मिस हँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स,
मँगोज समजा ग्रेप्स आहेत द्राक्ष आहेत किंवा मँगोज आहेत मी त्यांना नीट हँडल नाही केलं म्हणजे द्राक्ष असे फेकून दिले कुठंतरी तर काय होईल त्याची वेगवेगळे ग्रेप्स वेगवेगळे होऊन जातील मँगोज पण काय खाली जर पडला तर तो खराब होऊन जातो तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर मिस कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्ट समजा ग्रेप्स आहेत ग्रेप्स पिकलेले आहेत आणि मी ते 4 दिवस ट्रान्सपोर्ट करून दुसऱ्या सिटीला पाठवले तर ते ग्रेप्स चांगले राहतील का नाही खराब होऊन जातील बरोबर ते ट्रान्सपोर्ट फूड म्हणजे काय टाईम किती लागणार आहे हा अन्नपदार्थ किती पिकलेला आहे ते पण आपल्याला हे करावं लागतं म्हणजे काय क्वालिटी काय राहते मेंटेन करावं लागते क्वालिटी खराब होऊन द्यावं नाही लागत फूड फ्रॉम द प्रोड्युसर टू द कन्झ्युमर म्हणजे काय जिथून प्रोड्यूस होत आहे फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस होत आहे किंवा आणि फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस होऊन एखादा दुकानापर्यंत येण्यासाठी किती टाईम लागणार आहे त्या वयामध्ये तो अन्नपदार्थ खराब नाही ना होणार हे सगळं बघावं लागतं कशासाठी क्वालिटी फूडची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आर्सन कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड हे सगळं आपण यूज करून आपण क्वालिटी अन्नाचा दर्जा काय करू शकतो मेंटेन करू शकतो ठीक आहे मग बघा व्हाय कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज मग आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अन्नपदार्थ खराब नाही झाले पाहिजे किंवा वेस्ट नाही गेलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करा किंवा तुम्ही काय करू शकता मग आपण बघूया जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बघा वेगवेगळ्या भाज्या आहेत रोटी आहे ठीक आहे मग आपण काय करायचं सर्व युअर सेट आपल्या हाताने घ्यायचं अन्न वाढून घ्यायचं ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट जेवढं तुम्ही खाऊ शकता तेवढंच अन्न आपल्या ताटामध्ये काय करायचं वाढून घ्यायचं मग तसं केल्याने काय होईल तुमच्याकडून उष्ट पडेल का नाही उष्ट पडणार नाही म्हणजे वेस्टेज होईल का नाही ठीक आहे अवॉइड ओव्हर कुकिंग फूड अन्नपदार्थ जास्त शिजवायचा नाही जास्त जर शिजवला तर काय होईल तो अन्नपदार्थ खाण्यायोग्य राहील का नाही त्याच्यामधले न्यूट्रियंट्स आहेत ते निघून जातील म्हणजे खाऊन पण काय उपयोग होणार नाही ठीक आहे अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड म्हणजे उरलेलं समजा आत्ता मी जेवण केलं आणि काही अन्न उरलं मग मी काय करेल ते फेकून देईल तर असं करायचं का नाही अवॉइड करायचं फेकून द्यायचं नाही रियूज करायचं म्हणजे सकाळचं आपण संध्याकाळी खाऊ शकतो ते खराब होत आहे का नाही रियूज करायचं रियूज इट इन अ प्रॉपर वे म्हणजे जे आपण खाण्यायोग्य आहे ते खाऊ शकतो बरोबर मग काय करायचं रियूज करायचं अन्न सकाळचं संध्याकाळी खायचं अवॉइड थ्रो करायचं का नाही थ्रो नाही करायचं ठीक आहे बट ओनली ॲज मच ग्रेन सॉरी बाय ओनली ॲज मच ग्रेन व्हेजिटेबल्स फ्रूट्स मिल्क एक्सेट्रा ॲज यू नीड म्हणजे काय तेवढंच बाजारामधून जाऊन तेवढंच विकत आणायचं जेवढं आपल्याला धान्य लागतं भाज्या लागतात फ्रूट लागतात मिल्क लागतं एक्सेट्रा जेवढं आपली आवश्यकता आहे नीड आहे तेवढंच आणायचं बाजारामधून जास्त आणायचं नाही त्याच्यामध्ये खराब होण्याचा प्रश्न येत नाही ठीक आहे अवॉइड द टेम्पटेशन म्हणजे ॲड्स टू मेक एक्सेसिव्ह परचेस समजा आपण मॉलमध्ये गेलो आणि तिथं आपल्याला वेगवेगळे प्रलोभनं दिसतात म्हणजे काय ॲड्स दिसतात मग आपण काय करतो अरे अरे ही खूप छान दिसत आहे मग आपण काय करतो जास्त घेऊन येतो म्हणजे नसून लागत ना आपल्याला तरी पण घेऊन येतो मग काय होतं ते आपल्या घरात आणून त्याचं काय होतं आपण तेवढं खात नाही मग ते वेस्ट जातं ठीक आहे आपण ॲड्सला बळी पडायचं नाही ठीक आहे स्टोअर ग्रेन्स अँड अदर प्रीहेसेबल फूड सब्स लाईक व्हेजिटेबल्स फ्रूट्स मिल्क एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड एकदम प्रॉपर पद्धत वापरायची आणि काय करायचं स्टोअर करायचं ते अन्नपदार्थ म्हणजे धान्य जे असतं स्टोअर करायचं मग त्याच्यामध्ये काय येतं व्हेजिटेबल्स वगैरे पण येतात फ्रूट्स येतात मिल्क येतं प्रॉपर मेथडमध्ये ते काय करायचं स्टोअर करायचं आहे म्हणजे समजा पालेभाज्या असतील त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवायच्या फ्रूट्स असतील ते पण ठेवायचे मिल्क असेल ते पण झाकून व्यवस्थित ठेवायचं ठीक आहे चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल म्हणजे काय बॉटलची एक्सपायरी डेट चेक करायची कॅन्ड पॅक्ड फूड अँड यूज विथ इन दॅट टाईम ठीक आहे मी एखादा अन्नपदार्थ पॅकेट फूड आणलं त्याच्यावरची डेट बघितलीच नाही ती दुकानामध्ये आणि घरी येऊन कळालं एक्सपायरी डेट आहे मी खाऊ शकते का ते खाण्यायोग्य आहे का नाही खराब झालेलं आहे ते अन्न म्हणजे काय तिथं चेक करायचे त्याची काय बॉटल असतात कॅन असतात बरोबर त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते मिल्कच्या बॅगवर पण लिहिलेली असते ठीक आहे तिथं चेक करायची एक्सपायरी डेट
ठीक है. इट ऑल दिस फूड दॅट यू हॅव सर्व यू असे, म्हणजे जर समजा मी माझ्या ताटामध्ये मला जेवढं अन्न लागतं मी तेवढं काढून घेतलं, तर मग काय करायचं, ईट ऑल द फूड, ते सगळं काय करायचं, खायचं आहे तुमच्या तुमचं तुम्हीच, कारण की तुम्ही वाढून घेतलेलं आहे ती ठीक आहे. मग काय करायचं, वेस्ट करायचं आहे का, नाही. स्पॉइल करायचं आहे का फूडचं, नाही. कारण की आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये असे पण लोक आहेत त्यांना एक वेळचं अन्न भेटत नाही किंवा ते भुकेपासून काय होतात, तळमळत आहे, ठीक आहे. अशा हे जे आहेत सेवन वेज दिलेले आहेत त्यांनी आपल्याला, त्यापासून आपण फूडचं आहे ते प्रिव्हेंट करू शकतो वेस्टेजपासून आणि स्पॉयलेजपासून, ठीक आहे. थँक्यू. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेला जो फूड फूड सेफ्टीचा जो भाग आहे तो कम्प्लीट करूया, ठीक आहे. थँक्यू.